चंद्रपूर शहरालगत मोरवा गावात एक मोठी घटना घडली आहे. पैशाच्या वादातून एकाला पाठीला दगड बांधून विहिरीत फेकण्यात आलाय. या प्रकरणात पडोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पैशाच्या वादातून युवकाला मारहाण करत पाठीवर दगड बांधून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील मोरवा गावात घडली आहे. या घटनेची माहिती पडोली पोलिसांना मिळताच पंचनामा करत मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. संदीप गिवे असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेत पडोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. संदीप गिवे या युवकासोबत गावातीलच काही युवकांचे पैशाच्या वादातून भांडण झाले. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की गावातील काही युवकांनी संदीप गिवे याला मारहाण करत त्याचे हातपाय बांधले. मात्र आरोपी तिथेच थांबले नाही तर संदीप यांच्या पाठीवर भला मोठा दगड ठेवून त्याला विहिरीत ढकलले. त्यानंतर हत्या प्रकरणातील अन्य आरोपी फरार झाले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. काल आमच्याकडे दुपारी मोरव्याचे निवासी महादेव घिवे एक तक्रार घेऊन आले की त्यांचा पुतण्या प्रवीण घिवे हा परवापासून घरून गायब आहे. त्यांच्यासमोर तो जेवण करत होता त्याला एक फोन आला. त्या फोनवरून तो तत्काळ निघाला आणि रात्रभर तो आला नाही. म्हणून सकाळी त्यांनी आमच्याकडे तक्रार नोंदवली. मग आम्ही तपासचक्र फिरवले तर मोरवा रोडवर आम्हाला त्याची गाडी सापडली. गाडीवर रक्ताचे रक्त ठिपकीच दिसल्याने आमचा संशय अधिक वाढला. तांत्रिक तपास केला आम्ही मग आणि दोन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे. परिसराची सर्चिंग करताना जिल्हा परिषदेच्या मोरव्याच्या मागे विहिरीमध्ये रक्ताचे डाग दिसल्याने आमचा संशय अधिक बळावला. NDRFच्या टीमने सहाय्याने आम्ही घर टाकून ती बॉडी वर काढली. ती बॉडी मृत प्रवीण घिवे याचीच होती. आता सध्या आमच्या ताब्यात दोन संशयित आहे. पुढील तपास सुरू आहे. कारण कळलं का सर? प्रवीण घिवे हा उसनवारी लोकांना पैसे द्यायचा संशयितांचा आणि त्याचा काय व्यवहार आहे तो आम्ही तपासत आहे. उसनवारीच्या वादावरूनच हा घटना झालेली असं प्राथमिक दृश्य वाटत आहे. लव्ह यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.